मी अशोक शंकरराव गायकवाड गाडीवाट औरंगाबाद बसवर 1-12-13 किलोमीटर गाव आहे आणि या गावात मी बंदिस्त शेळीपालन म्हणून एक फॉर्म टाकलेला आहे. माझ्या जवळपास 35 ते 40 शेळ्या आहे. या ठिकाणी अनेक विविध प्रकारच्या व्हरायटी माझ्याकडे मी जोपासलेल्या आहे. त्याच्यामध्ये एक प्रथम समोर दिसते ती सानेन म्हणून एक जात आहे. ती सानेन जात एकच पिल्लू देते, परंतु ते एक पाहण्यासारखं की तिची उंची 1.5 फुटापेक्षा जास्त नाही, परंतु ते शेळीपालन जे इतर शेळीपालन ते निरखून आणि ते पारक करून ते विक्री होऊ शकतं. ते त्या दूध जवळपास 1/2 लिटर दूध ती एकाच वेळेला देऊ शकतं, पण दूध आपण न घेता ते पिलाला दिलं तर ते पिलू आणखीन जोमानं वाढू शकतं. असं त्याचं हे शेळीचा उपयोग फक्त उत्पादनच वाढवू नये. आता मी याला ह्या शेळीला बारबेरी व्हरायटीचा क्रॉस केलेला आहे. याच्यानंतर येणारी व्हरायटी ही बारबेरी त्याच्यापासून तयार होईल. आता सानेन ही जात कमी होईल आणि बारबेरीचं पर्सेंट त्याच्यामध्ये येऊन जाईल. हे आश्चर्याचं मुळे देतात, आश्चर्य देशाचं मुळे असतात. मी लातूरहून एका शेळीपालनाकडून घेऊन आलेलो होतो, ती मला ती पसंत पडली आणि ती मी घेऊन आलो. तसं खाद्य एक जनरली आपल्या बकऱ्यासारखंच पूर्ण खाद्य ते. सकाळी मी थोडंसं मका वगैरे देतो आणि संध्याकाळी मग बाकी भुसा आणि काही हिरवा चारा असं प्रमाण कोरडा चारा सुका चारा दोन्ही तिन्ही करून त्याला त्याचं खाद्य पुरवू देतात. जवळपास माझ्याकडे 20 ते 25 शेळ्या आहे आणि 1-5-6 बोकड आहे आणि बोकडसुद्धा विविध प्रकारच्या जातीच्या आहे. अशा शेळ्या फक्त दोनच आहे. हां, आता दोनच आहे. प्रथम आणलेली आणि त्याच्यानंतर मी इथे येऊन ती क्रॉस करून घेतलेली आहे दुसऱ्या बोकडपासून. आता ही शेळी जवळपास एक ते दीड वर्षाची असेल शेळी जास्त. एक ते दीड वर्षाची समजा. पिलो काय 3 महिन्याचं पिलो आहे. मला आणूनच 3 महिने झाले, त्यावेळेस सांगलं ते 15 दिवसाचं पिलो होतं. सर समोरच बोकड हाते ते एक ते दीड फुटापर्यंतच बोकडे असते त्याची उंची. बोकड्याची उंची नाही, तो जर घेणार असेल तो जो नवीन जो कोणी घेणार असेल तो फक्त ते त्याचं बीजोत्पादनासाठीच घेऊ शकतो. त्याला ब्रीडसाठी म्हणू आपण त्याला, त्यांच्या बकऱ्याचा बीड हे करण्यासाठी. ज्याला खास त्याची आवड असेल तर ते घेऊ शकेल, नसेल तर ते इतर बकऱ्यासाठी आपल्याला हे होईल. कारण ह्या बकऱ्याची उंची कमी आणि दुसऱ्या बकऱ्या मोठ्या राहतात, ह्याच्याच उंचीचा बोकड बकऱ्या त्याला योग्य असू शकते असं त्याच्या. हे छंद म्हणून मी हा एक प्रकारची वेगळी व्हरायटी माझ्याकडे आहे. माझ्याकडे बारबेरी व्हरायटी, त्याच्यानंतर परत गावरांमधून पण सुद्धा आहे माझ्याकडे, आणि 5-6 व्हरायटी आणि एक शिरोईचा बोकड आहे. शिरोईची बकरी कोठा आहे. या शेळीचं वैशिष्ट्य एक छंद म्हणून आहे. ती फक्त एक आपल्या याच्यावर राहा फार्मर राहा म्हणून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर त्याचं उत्पादन होईल. ज्याला कोण आवड असेल तिथे कोणत्या किमतीत देऊन आपल्याला त्याचा पैसा तयार होऊ शकतो या उद्देशाने आणलेले आहे. आणि त्याला ते हवामान आपल्याकडे सूट, मला पहिलं वाटलं सूट नाही म्हणा, पण ते ऑलरेडी हवामान याला सूट झालेलं आहे आणि जे ह्या इतर बकऱ्या खाते तेच खाद्य त्याला देऊ शकतो मी. त्याला कुठलाही आजार नाही झालेला, कुठलं काही झालेलं नाही, व्यवस्थित आणि चांगल्या ठणठणीत आपल्याकडे ती आपल्या भागाकडे. मी तर माझ्याकडे पहिल्यांदा पाहतो, मी इतर कुठे अजून काय पाहिली नाही एवढा फॉर्मवर येतो. एकच काय सर नाव आणि एकदा टेस्टिंग करू. हां, मी अशोक शंकरराव गायकवाड. एकच काय ओके.